लग्न झाल्यावर घेतलेले जे कपडे जीन्स वगैरे होते ना ते मला आता होत आहे. आय एम सुपर हॅपी. आणि इकडे आमचे मस्त सँडविचेस रेडी झालेले आहे. आणि कोणी पण मुलं किंवा मुलगी बघत असेल हे व्लॉग तर त्यांना मी सांगते हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि नानूला हा पिंक वाला नाईट सूट इतका क्यूट दिसतंय. हे यू ऑल, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरू होतोय कारण आज माझा काही ब्लॉग शूट करण्याचा मन नव्हता किंवा प्लॅनही नव्हता की काय करायचंय काही डोक्यात पण नव्हतं. म्हणलं आज डेली रुटीन आपलं नॉर्मल असू दे आणि काही ब्लॉग वगैरे शूट करू नाही. सगळं काही लेझी लेझी चाललेलं होतं. पण संध्याकाळी आता मी मस्त रेडी झालेली आहे कारण आज आहे चिल्ड्रन्स डे आणि अनायाचं आम्ही मस्त एक पहिलं चिल्ड्रन्स डे म्हणून सेलिब्रेट करणार आहे छोटंसं. तर तुमच्या सगळ्या बाळांना सुद्धा चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर अनायाला पण तुमच्या शुभेच्छा नक्की कॉमेंट्समध्ये द्या. आणि आता तिचं सेलिब्रेशन काय तर छोटंसं केक कटिंग होणार आणि तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. मग आता गिफ्ट म्हणजे जे गरजेची वस्तू असते तीच आम्ही प्रिफर करतो घेणं. तर आता तिला सध्या तरी काहीच नको होतं पण म्हटलं मग ड्रेसेस घेऊया, ॲटलिस्ट ते घेतले की ते कामी येतातच. तर मग आता मी मस्त रेडी झाली, तिला सुद्धा रेडी करून दिलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे तिच्यासाठी छान ड्रेसेस घ्यायला. नेहमी मला सगळे विचारतात की तुम्ही ड्रेसेस कुठनं घेता, तर मी आम्ही नेहमी ना फर्स्ट टाईममध्ये जातो कारण ते जवळच आहे घराच्या, तर आम्हाला इझी पडतं जाऊन पटकन ड्रेसेस घेणे. पण माझा एक दोनदाचा एक्सपिरियन्स बिलकुल चांगला नाही आला फर्स्ट क्रायसोबत. कुठे सिलाईज निघालेली असते तर कुठे काय तर कुठे काय, असे माझे 3 ते 4 ड्रेसेस ऑलमोस्ट वेस्ट गेलेले आहे. सिलाई निघालेली असली तर त्याच्यामुळे ते काही शिवून तर आपण घालणार नाही, मग ते तसेच जातात. आणि नवीन ड्रेसेस वेस्ट गेले, त्यामुळे आता मी म्हटलं की नाही आपण एक जवळ शॉप आहे छोटंसं तिथे जाऊन बघू आणि मग तिथे ड्रेसेस घेऊ. आणि मॉल्समध्ये नेमकं काय प्रॉब्लेम होतो ना की 1 इयर अबाव बेबीसाठी खूप छान छान मिळतात, बट त्याच्या आधी छोट्या बेबींसाठी ना एवढे छान मला कधी काय वाटले नाही. म्हणून मॉलपेक्षा मी एक शॉप आहे तिथे आज व्हिजिट करून तिच्यासाठी ड्रेसेस घेणार आहे. तर अनायाचं गिफ्ट वगैरे घेतो, त्यांचा चहा वगैरे रिफ्रेश होऊन मग सेलिब्रेशन करायला जातो. आणि ॲज युजुअल त्रिशा सोबत असणार आहे सेलिब्रेशनसाठी. अनायाला तरी तेवढं नाही कारण कळत नाही आता सरप्राईज काय, गिफ्ट काय, सेलिब्रेशन काय. पण त्रिशा इज सुपर एक्सायटेड की हो आमचा दिवस आहे, सेलिब्रेशन झालं पाहिजे, त्यांना एक बर्थडे सारखंच वाटतं. म्हणून मग चला यांच्या हॅपीनेससाठी आम्ही दोघींचंही चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करणार आहे सोबत. तर आमच्यासाठी इझिली कन्व्हिनियंट आहे मॉल, तर तिथे जाऊन आम्ही सेलिब्रेट करू छोटंसं. तर चला मग आता तिच्यासाठी आणि हो मग अनायासोबत त्रिशासाठी पण छोटंसं काहीतरी गिफ्ट मी घेणार आहे. तर पुढे ब्लॉगमध्ये दाखवतेच की सेलिब्रेशन कसं होतं आणि मी त्यांच्यासाठी काय काय घेते. तर चला तर मग भेटूया पुढे. आणि हो, आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आफ्टर मला वाटते 2 आणि 2.5 इयर्स मी जीन्स घातलेला आहे आज तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही मला बघितलं असेल की मी कुठल्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला जीन्स घालून दिसत नाही. मी खूप कम्फर्टेबल एकदम पॅन्ट्स वेअर करते, एकदम लूज असतात, एकदम कम्फर्टेबल असतात असे पॅन्ट्स असतात माझे. पण आणि मला जीन्स घालून कम्फर्ट येत नाही. आता ॲक्च्युली प्रेग्नन्सी तर नाहीच नाही, त्याच्या खूप आधीपासून पण मी जीन्स घातलेलाच नव्हता. की आय एम बॅक टू माय नॉर्मल फिजिक्स. सो तुम्हाला पुढे बघायला मिळेल खूप दिवसानंतरचा माझा हा लुक. And here we got the lots of gifts for Trisha and Anaya. आणि आता आम्ही चाललेलो आहे त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी. तर चला मग बाकी सेलिब्रेशन कसं होते तुम्हाला मी दाखवतेच. ते लागले.
लागलेलं गेलं नानू अनाया आजकाल स्ट्रॉलरमध्ये सुद्धा एक मिनटं बसत नाही. तिला असं उभंच व्हायचं असतं आणि उड्या मारायच्या असतात, इकडचं तिकडचं बघायचं असतं. शांत बसून तर आम्हाला जमतच नाही. आणि मग तिच्या इथे खूप मस्ती चाललेली होती, त्रिषा होती, त्यामुळे तर मग आणखीच जास्त मस्ती असते. नाना तुला पेस्ट्री खायची आहे, तुझ्यासाठी तेवढंच खूप झालं. भेटू जे वाटेल ते. ओके ओपन ओपन लेट्स ओपन लेट्स ओपन. त्रिषाचे खूप सारे गिफ्ट आहे, अजून ओपन झाले नाही सगळे. नाही इथेच फोड, इथेच फोड. अरे वा क्या बात आहे. आता हे आराम आता फुटण्याचे चान्सेस आहे. सो क्यूट. आता अनायाचे आपण घरी ओपन करू, कारण अनायाचे आपल्याला ओपन करावं लागणार ना. तिला तर काही जमणार नाही. तू पण डान्स करते नानू. दे आमचं अजून चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन संपलं नाहीये बरं का. ऍक्च्युली आम्ही तिथनं आलो आणि अनायाला खूप झोप आली होती. तिला भरवायचा प्रयत्न केला, तिला भूक पण लागलेली होती, पण ती काही जेवली नाही, अर्धा जेवली. तिला झोप खूप आली होती त्यामुळे चिडचिड झाली होती. आता ती जर झोपेतून उठले तर सध्या त्याची अजून चिडचिड झालेलीच आहे. आणि मग तिला झोपून दिलं फीड करून. आता मॅडम उठलेल्या आहे आणि चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन कंटिन्यू करायला आम्ही चाललेलो आहे नेहाकडे. आज आमचा बेत आहे सँडविचेसचा, तर मस्त सँडविचेस बनवणार आहे खाली. आणि त्रिषा वगैरे सगळे आम्ही सोबत एन्जॉय करू. ॲक्च्युली अनाया पण खूप एन्जॉय करते त्रिषा असेल तेव्हा, तर म्हणून आम्ही खाली जाऊन आज मस्त एन्जॉय करणार आहे. आणि अनायाचा डबासुद्धा पॅक करून घेतला, म्हणजे तिला खाली मला जेवायलासुद्धा देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे अनायासाठी गिफ्ट घेतलेलं आहे ते आता मी तुम्हाला खाली जाऊन ओपन करून दाखवते. तर चला मग आता कार्डबोर्ड पण. ए नानू अरे पॅड आहे अंकित, कार्डबोर्ड नाहीये. अगं बाई मला तेवढंच कळतंय ग बेटा. इथे आता इकडे साइड वन इरेजर आहे. हां घे. त्रिषा दीदी असली तेव्हा आम्हाला जेवण पण छान जात. इथे मस्ती करत आ नानो. दॅट्स डर्टी डर्टी चिची. तू माझ्या पायावर चढली पडशील. बाय शेफ नेहा. हां बोला. जस्ट आम्ही सँडविच डिनर म्हणून सँडविच खात आहोत आणि तुम्हाला वाटलं असतं सँडविच कसं आहे दाखवू पण शकते एक वाला तर रेडी आहे. क्या बात आहे. खाऊन पण दाखव त्रिषा. आणि म्हणजे टेस्टी झालं की नाही तुला सांगावं लागेल ना. टेस्टी आहे की नाही बघू. आणि अनाया मॅडम आपल्या ना किचन खाण्यामध्ये बिझी आहे. अनु तुला एवढे टॉयज दिले सगळं दिलं, तू काय खाते किचन. खूप चांगलं बनले, इतकं चांगलं मी वर्ल्ड मध्ये कधीच नाही खाऊ शकणार. अरे बापरे शेफ नेहा इज हॅपी. हे फायनली आमचे सँडविचेस रेडी झाले. आता 10:30 वाजतात. अनाया मॅडमचं सगळं आवरून मग इतका वेळ झाला.
आणि यांचा चिल्ड्रन्स डे छान सेलिब्रेट झाला. बाकी आजचा ब्लॉग जे काही आता इथनं आम्ही वॉकला जाणार ॲज युजुअल, ते मिस करत नाही आम्ही कधीच. मग आता हे डिनर झाल्यानंतर वॉकला जातो, तर 11:30 वगैरे तसेच होतील, 11:30-12 वाजतील घरी जायला. मग त्यानंतर आजचा ब्लॉग मी इथे एंड करत नाही, हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल. आणि ॲक्च्युली उद्याची पण भरपूर कामं आहे, पण ती राहून गेली आता हे सगळं सेलिब्रेशन अँड ऑलमध्ये. उद्या खूप सारे शूट्स आहेत, तर त्याचा थोडेसे ग्लिम्सेस जे काय राहतील, उद्याचा दिवस कसा जातो ते तुमच्याशी मी उद्या शेअर करते. तर असंच शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. आजची आजची डेट, आजची डेट हा ऍटलीस्ट त्या बुक मधील राईट राईट ना, ते पण लिहायला लागेल. राईट टाकलं ना, हो ना राईट असा ना नानू. प्लीज एक पाय टाकू शकते का तू पुढे प्लीज? बघत आपण बघत होतो. हा मी ती पडेल का म्हणून बघत होतो. नानूला बघा, नानू इज लिस्ट इंटरेस्टेड. पाणी पिते नानू. नानू तुला आवडला का? नानू येश. नानू मम्मा पिते, रात्री अनाला सवय आहे स्वतः स्वतः पाणी पिते, आणि खूप सारं पाणी पिते ती. अराउंड 50 to 100 ml पाणी ती रात्रीच पिते, दिवसभरात तेवढं नाही, पण रात्री खूप जास्ती पाणी पिऊन मग ती झोपत असते. चलो से बाय नानू, गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. आणि आज अनायानी पहिलं पाऊल सुद्धा टाकलेलं आहे, तर हा दिवस आम्ही नोट करून ठेवायला पाहिजे. अनाया इज 10 months नाव, आणि विदाउट एनी सपोर्ट तिने मस्त पाऊल टाकलं. हे गुड मॉर्निंग एव्हरीवन, आणि हा आहे चिल्ड्रन्स डेचा दुसरा दिवस. मी कालचाच व्लॉग इथे कंटिन्यू करत आहे, कारण आज काही फार दाखवण्यासारखं नाही तुम्हाला. आजचा माझा दिवस खूप जास्ती बिझी असणार आहे, तर मी शूटमध्ये आहे, तर त्यामध्ये काही फार मी तुम्हाला दाखवत नाही की मी काय काय शूट आणि कसं कसं करते. याआधी ऑलरेडी तुमच्याशी थोडं काही शेअर केलेलं आहे की शूट्स कसे होतात, तर आज पण 5-6 शूट आहे, कारण मला जायचं आहे गावी, म्हणजे माझ्या होमटाऊनला भावाच्या लग्नासाठी. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालंच असेल, तर त्यामुळे मग पटापट सगळं आवरायचं आहे. तर दिवस पूर्ण जाणार आहे, आणि बघूया अनाया कशी सपोर्ट करते. आता वाजलेले आहेत 12. आम्ही शूट नेहमीच 10 प्लॅन करतो, पण तो 11:30 आधी कधीच सुरू होत नाही. आणि फोटोग्राफर जस्ट आलेले आहे. आय एम रेडी. अनाया झोपेतून उठली, तिला ब्रेकफास्ट खाऊ घातला. मी पण आणि रोशननी पण आम्ही दोघांनी ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून, सगळं आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झालेलो आहे. आणि शूटसाठी पण खूप सारी तयारी लागते, सगळी साफसफाई पूर्ण सगळं व्यवस्थित क्लीन, त्यानंतर शूटला लागणाऱ्या वस्तू एकत्र एका जागी काढून ठेवणे, स्क्रिप्ट्स रेडी करणे, अँड सो मेनी थिंग्स. तर मग हे सगळं काही रेडी आहे फायनली, आता शूट सुरू होईल. तर मधा मधात थोडं काही जेव्हा मला दाखवता येईल तुम्हाला मी दाखवते दिवस कसा जातो आजचा. नानू कम बेटू, शूट झाला. आणि मग त्यानंतर फार काही मी शूटमध्ये रेकॉर्डिंग करू शकले नाही, कारण ते शूटचंच इतकं असतं. आणि काय होतं ना, आम्ही 12 शूट सुरू केला, तुमच्याशी मी 12 बोलले होते की आता 12 वाजले आहेत आणि सुरू करतो.
एक्झॅक्टली 4:30 शूट संपला. आता मध्ये मध्ये काय होतं, अनायाची झोप, तिचं जेवण, सगळ्या गोष्टी, तिचं जे क्रँकी होणं आहे, तिला त्या वस्तू इतक्या साऱ्या दिसतात त्या तिला घ्यायच्या असतात, हे सगळं काही मॅनेज करून चालावं लागतं. तसे माझे 6-7 शूट होते, पण मला माहिती होतं की एका दिवसात एवढं शक्यच होणार नव्हतं, म्हणजे जेवढं होईल तेवढं करूया. तर जे इम्पॉर्टंट होते ते आधी केले. तर त्यामध्ये आमचे मला वाटते 5 शूट झालेले आहे, पण तेही खूप झाले आणि ऑलमोस्ट 5 तास लागलेले होते. पण त्यामध्ये आमचं जेवण, अनायाचं जेवण, तिची झोप, हे सगळं काही झालं. जे शूट्स असतात ना ते खूप क्विक असतात, पण अनाला सांभाळून करण्यासाठी तेवढा वेळ लागतो. तर याच्या मागची मेहनत कधीतरी जर मला घेता आली पूर्ण तर मी घेईल. आणि आता ते शूट झाले, मग त्यानंतर मी फार काही शूट केलं नाही, म्हटलं ठीक आहे तुम्हाला सांगूया बसून की असं असं सगळं झालेलं आहे. तर काय, मी पहिले तर अनाला सकाळी मस्त ब्रेकफास्ट पोटभर खाऊ घातला होता. आज तिला मी बनाना विथ सॅरेलॅक स्मॅश करून दिला होता. तर आजकाल ती असं मिक्स करून दिलेलं काही सॅरेलॅकमध्ये खात नाही, पण लकीली आज तिने खाल्लं. तिचं पोट छान भरलेलं होतं, मला फार काही टेन्शन नव्हतं. शूट सुरू करायच्या आधी तिला मी छान फीड करून दिलं होतं, म्हणजे तिच्या पोटाला परत थोडासा आधार मिळाला. आणि म्हणजे ती 2 वाजेपर्यंत क्रँकी होणार नाही, 2-3 वाजेपर्यंत मला हे माहिती होतं. मग 2 वाजले तोपर्यंत आम्ही छान शूट केला, पण तिला झोप आलेली होती, तिच्या झोपेची वेळ झालेली होती. म्हटलं आता तिला त्रास नको द्यायला, आणि आमचं पण जेवण होणार होतं. तर मी स्वयंपाक वगैरे केलं नव्हतं, कारण इतकं सगळं सकाळी माझा आवरण्यात वेळ गेला होता. आणि त्यांना पण, म्हणजे फोटोग्राफर जे होते त्यांना पण मला जेव्हा, म्हणजे ते पण घरीच जेवणार होते. मग आम्ही म्हटलं होतं की चला आम्ही काहीतरी ऑर्डर्स करू. मग आमच्यासाठी सुद्धा ऑर्डर केलं होतं, अनायाला फीड करून तिला झोपवून दिलं, आम्ही जेवण केलं. आणि मग आमचं जेवण होईपर्यंत बाकी मग थोडे छोटे मोठे काही शॉर्ट्स राहिले होते, ते आम्ही माझे घेतले अनाया उठेपर्यंत. मग ती उठली, मग तिला जेवण देण्याचा एक मोठा टास्क होता, पण बाकीचे शूट्स पण कंटिन्यू करायचे होते. आणि ती जेवायला रेडीच नव्हती, मग तिला मी थोडंसं मुरमुरा वगैरे भरवलं, तिने ते खाल्लं किंवा कसं कसं थोडंसं ती राहिली. पण मला असं वाटतं तिला फार भूक लागलेली नव्हती, म्हणून तिची काही चिडचिड होत नव्हती. त्यानंतर 1-2 शूट परत बाकी होते, फार नव्हते, थोडंसंच राहिलं होतं. मग आम्ही ते करून घेतलं आणि असं करता करता 4:30 वाजले. आणि मग त्यानंतर ते फोटोग्राफर गेले. ॲक्च्युली काय होतं ना, जर आम्ही शूट घ्यायचं म्हटलं ना आमच्याने, तर मग अनायाचे खूप हाल होतात, कारण रोशन जर घेणार असेल, रोशन पण बिझी असतो आणि तो घेऊ शकत नाही त्याचं ऑफिस अँड ऑल सगळ्या गोष्टींमध्ये. मग शूट घ्यायला कोणीतरी लागतं आणि तिला बघायलासुद्धा कोणीतरी लागतं. त्याच्यामुळे मग काय होतं, आम्ही सकाळच्या वेळीत सगळं आवरून घेतलं हे शूट वगैरे. आणि फोटोग्राफर म्हणूनच आम्ही ठेवलेलं आहे की अनायासोबत शूट करणं इज नॉट दॅट इझी. तर हे सगळं होतं असं सगळं. मग त्यानंतर अनायाला भरवायचं होतं मला. मग शूट संपले 4:30, सगळ्यात आधी तिला जेवण भरवलं, मग त्यानंतर बाकीची कामं होतील म्हटलं. मग तिला जेवण भरवलं, तिच्यासोबत ऑलमोस्ट 1-1.5 तास मी खेळलेली आहे आता. आणि आत्ता मॅडम 6:30 होत आहेत, आता त्या झोपल्या आहेत. तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करते इथे. आता ना मी त्याच्यासाठी संध्याकाळी डिनरमध्ये काय बनवणार आहे याची रेसिपी मी तुमच्याशी काही शेअर करत नाही या व्लॉगमध्ये, कारण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. आज मी मस्त पालक सूप बनवणार आहे तिच्यासाठी फर्स्ट टाईम. तर शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघत जा, म्हणजे तुम्हाला रेसिपीज वगैरे सगळ्यात आत मिळतात. आणि इथे पण मी जर पॉसिबल झालं तर शेअर करतेच रेसिपी. तर आजचा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.